नमस्कार, फोटोबा महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मटण, ग्रीन मटण की रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवत आहे. ऑफकोर्स मटण हे एक पार्ट झालं त्याच्यामध्ये. मी मटण शिजायला ठेवलं त्यामुळे मी तुम्हाला इथे नाही दाखवत आहे, पण बाकी सगळं साहित्य आपण बघूया काय लागणार आहे ते. हे एक वाटी किसलेलं खोबरं आहे, या 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, लसूणच्या पाकळ्या आहेत 7-8 छोट्या आहेत म्हणून जास्ती घेतल्यात, तेल आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे, तो एक चमचा गरम मसाला आहे, मीठ आहे आणि कोथिंबीर आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता मटण शिजलेलं आहे ते आपण बघूया. मी मटण आणलं आहे, धुतलं आहे, त्याला आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट लावली आहे, मीठ, हळद असं सगळं लावून मॅरिनेट करून ते फोडणीला घातलं होतं. आणि ती रेसिपी मी तुम्हाला इथे लिंकमध्ये आहे, पूर्वी मी दाखवलं आहे, तर मटण धुण्यापर्यंत ती रेसिपी सेम आहे. आता आपण हे शिजायला ठेवलं होतं मटण, आता तुम्ही बघू शकता हे छान शिजलेलं आहे. हे बघा, शक्यतो आपण जेव्हा रस्सा करणार असतो तेव्हा जास्ती करून आपण बोन्स रश्याला वापरतो. हे चॉप्स आहेत, हे नळी आहे असं. तर आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. आता मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी खोबरं घालणार आहोत आणि हे लसूण घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर. कोथिंबीर यातली हाफ घालायची आणि हाफ थोडीशी आपल्याला वरणं हे करायला घालायची. आपण हे ग्रीन मटण म्हणतोय त्यामुळे कोथिंबीर थोडीशी तुम्ही जास्त घातली तरी चालेल, कारण त्याचा छान ग्रीन रंग मग येईल तुम्हाला. आता हे बघा, आपण वाटलेलं आहे आणि रंग बघू शकता तुम्ही कसा मस्त ग्रीन रंग आलेला आहे, असाच रंग तुमच्या रस्स्याला येणार आहे. आता आपण फोडणी टाकणार आहोत रस्स्याला. तर सगळ्यात पहिले प्रोसेस म्हणजे या मिरच्या आपल्याला फोडून घ्यायच्यात, म्हणजे मधून अशी चीर पाडायची. मी दाखवते तुम्हाला कसं करून घ्यायचं आहे. तशी चीर पाडायची मध्ये, ओपन करून घ्यायची मिरची. ओके, आता आपल्याला ना याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं. कुठल्याही नॉनव्हेजच्या रेसिपीला थोडंसं तेल जास्तीच घ्यायचं आहे. ठीक आहे, अंदाजाने किती बघा, साधारण मी हे तुम्हाला बघायला गेलं तर 4-5 टेबलस्पून तेल झालेलं आहे. आणि आता आपण हे तेल तापायची वाट बघायची. तेल तापल्यानंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या. थोडंसं आपण मोठं करूया म्हणजे तेल पटकन तापेल. आता आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायचं. आता तुम्ही बघताय या मिरच्या चांगल्या हे झालेल्या आहेत, म्हणजे तळल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण मसाला आपण जो करून घेतला होता तो घालायचा आहे. हे थोडंसं तुम्हाला वेगळं लागणार आहे आपल्या नेहमीच्या रश्श्याच्या पेक्षा, पण थोडंसं वेगळी चव म्हणतो आपण तसं. त्याच्यामध्ये आपल्याला हे चमच्यावर आपण गरम मसाला घेतला आहे तो घालायचा आहे. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची. आपण आलं लसूण ऑलरेडी शिजताना मटण घातलेलं आहे, पण थोडंसं आपल्याला या मसाल्यामध्ये पण घालायचं आहे. आणि हा मसाला बघा तुम्ही, छान हिरवा रंग आलेला आहे त्याला. आणि तो खूप असा भाजायचा नाही आहे, फक्त थोडासा असा, पण तेलात न परतो ना थोडासाच परतायचा आहे, खूप भाजायचा नाही. आणि मग आपण आता हे जे शिजलेलं मटण होतं मी पाटेल्यात काढून घेतलं, हे सगळं आपण याच्यामध्ये घालायचं. आता आपल्या मटण शिजवताना आपण मीठ घालतच असतो, त्यामुळे आपल्याला मीठ घालताना खूप काळजी घ्यायची आहे की हे मीठ कसं आहे हे बघून मग वरतून आपल्याला मीठ घालायचं. तर आता हे झालं आपण परतलेलं आहे, ह्याच्यामध्ये जास्ती परतायची काही गरज नाही आहे. आता फक्त आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं.
गार पाणी कृपया घालू नका, कारण मग त्याची चव बदलते. गरम पाणी आपण याला पाहिजे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा करायचा आहे, दोन वाटी चार वाटी असं. तर साधारण हे जे मटण होतं हे अर्धा किलो होतं, त्यामुळे आपण एक चार वाट्या पाणी याला घालणार आहोत. तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता, आणि तुम्हाला जर थोडासा रस्सा कमी पातळ हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी घालू शकता. तर आपण आता हे पाणी घालूया. पाणी बघा उकळलेलं आहे. हे थोडस सूप सारखं तुम्हाला लागेल, पण थोडस तिखट, कारण आपण मिरच्या भरपूर घातलेल्या आहेत त्यामुळे भरपूर तिखट सारखं लागणार आहे ते तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता की याचा रंग किती सुंदर आलेला आहे. बघा इतकं पातळ बास होईल तुम्हाला, फार घट्ट करायची गरज नाही. आता आपण एक 10 मिनटं, कारण आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे, फक्त 10 मिनटं जो मसाला त्याच्यामध्ये शिजायची आपण वाट बघूया, आणि मग आपलं मटण ग्रीन रस्सा तयार आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत, आपण आता झाकण काढणार आहोत बघा, आणि गॅस बंद करणार आहोत. किती सुंदर रंग आला आहे बघा रस्साला. आणि ही रेसिपी माझे दीर प्रफुल्ल जाधव यांनी सांगितलेली आहे. ते खूप खवय्ये आहेत आणि खूप चवीने हे सगळं खातात, तर त्यांनी मला वहिनी अशी करा म्हणून सांगितलं आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ही रेसिपी केलेली आहे, आणि आता आपण सगळे खाऊन बघूया, आणि तुम्ही पण करून बघा, आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता परत दुसऱ्या रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.